येत्या 2 दिवसात गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सवाची ज्या मूळ जागेवरून सुरू झाली ती गिरगाव येथील केशव नायक चाळ येथून यंदा या मंडळाचं 132वं वर्ष आहे. बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून या मंडळाची सुरुवात झाली होती. दरम्यान या मंडळाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी. 2 दिवसांमध्ये गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यामध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्याचा उत्सव आपल्याला गणेश भक्तांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पाहिलं मुंबईतील अनेक मंडळांनिमित्त जे तयारीही देखील करण्यात आली आहे. मात्र जी मूळ सार्वजनिक गणेश उत्सवाची ज्या जागेवरून जी सुरुवात झाली होती त्या जागेवर मी सध्या उभा आहे. मी सध्या गिरगाव परिसरात उभा आहे. जे आपण पाहिलं सध्या तरी जो गिरगाव परिसरामध्ये हाच जी जागा आहे जिकडनं सर्वात प्रथम जे सार्वजनिक गणेश उत्सवाची जी सुरुवात करण्यात आली होती. यंदा यांचं हा 132वं वर्ष आहे. 132 वर्षापूर्वी या मंडळाची सुरुवात करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून टिळकांकडून हे मंडळाची सुरुवात करण्यात होती. एका छोट्याशा चाळीमधून या मंडळाची सुरुवात करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर मागील अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं असेल जो गणपती हा उत्सव हा मोठा थाटामाटात साजरा केला जातो. मात्र या मंडळाकडून जो मुंबईतील सर्वात प्रथम मंडळ आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम मंडळ आहे या मंडळाकडून पारंपरिक पद्धतीने हा संपूर्ण जे 10 दिवसाचा उत्सव आहे तो साजरा केला जातो. यंदा या 132व्या वर्षी जे गणेश भक्त आहेत त्या भक्तांकडून या मंडळाला किती मोठ्या संख्येने भेट देणार आहे हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.